गोटीखुर्द येथे श्री संत राजबुवा बीज उत्सवानिमित्त शनिवार दिनांक 23 रोजी दुपारी 3 वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 75,000 आणि तृतीय क्रमांक 50,000 रुपये यासह हजारो रुपयांच्या कुस्त्यांचे भव्य मैदान भरले जाणार आहे. तरी कुस्ती प्रेमींनी याचा लाभ घ्यावा. आयोजक माननीय सचिन दादा कदम, युवा मंच, घोटी खुर्द. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज. विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून. घाटमाथ्यावरील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटी खुर्द ते संत राजबुवा यांच्या मंदिरात तुकाराम बीजेचे आयोजन शुक्रवारी 22 रोजी दुपारी 12 वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम तर संध्याकाळी पारंपरिक वांगरोटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवारी 23 रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान भरले जाणार असल्याची सरपंच सचिन कदम यांची माहिती. घाटमाथ्यावरील पंढरी घोटी खुर्द येथे दिनांक 22 रोजी राजबुवा बीजोत्सव साजरा होणार आहे. तरी सकाळी 12 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत महाप्रसाद असणार आहे. तरी या यात्रेला किमान 40,000 ते 50,000 लोक येतात. तरी जुन्या रीतिरिवाजाने चालणारी आमची यात्रा आहे. तरी सर्वांनी त्याचं येऊन सहकार्य करावं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 23 मार्चला पहिल्यांदाच कुस्त्यांचं मैदान भरवलेलं आहे. तरी सर्व लोकांनी कुस्त्यासाठी हजर राहून सहकार्य करावं एवढीच. आसन ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिला निर्देश. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संबंधित कार्यालयांना दिली याबाबत माहिती. याचिकाकर्ते नितीन राजा जाधव यांची माहिती. जील इन्स्टिट्यूट नरहे ते संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धेत विट्यातील आदर्श इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट बाईक बनवून पटकावले प्रथम क्रमांकाचे बक्षीस. तसेच ई ऑटोचे बेस्ट वर्किंग मॉडेल बनवून पटकावला द्वितीय क्रमांक. या यशाबद्दल प्राचार्य महाडिक सर, विभाग प्रमुख आर आर शिंदे, सपकाळ सर यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन. बळवंत महाविद्यालयात व AS कॉलेज रामानंदनगर कॉलेजचा पदवी प्रदान समारंभ विट्यातील बळवंत महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न. प्राध्यापक डॉक्टर PS पाटील, माधवराव मोहिते, आबासाहेब देशमुख, शिवाजीराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. आणि लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, आदर्श महाविद्यालय व आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम पदवीदान दीक्षांत सोहळा संपन्न. दत्तात्रय चितळे, डॉक्टर रमेश कुंभार, ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काटचे जिओ मराठी न्यूज.